रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना दिलासा मिळालाय. मुंबई सीबीआय कोर्टाने फसवणूक प्रकरणातील तपास बंद करण्याची परवानगी दिली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ज्वेलर्स आणि सराफा ट्रेडिंग कंपनी पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांच्या विरोधात 84.6 कोटी रुपयांच्या फसवणूक आणि बनावट खटल्याच्या प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केलाय. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि व्यवस्थापक आहेत. ईडीच्या आरोपपत्रात म्हटले होते, श्रीधर पाटणकर हे केवळ उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित नाहीत, तर ते आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. राजकीय दबाव आणि खळबळ माजवण्याचे हे कृत्य आहे. त्यांना केंद्रीय एजन्सींच्या माध्यमातून हे दाखवायचे आहे की आम्ही दबावाला घाबरू शकतो, पण आम्ही कोणत्याही किंमतीला ते होऊ देणार नाही. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये हे घडत आहे. ही हुकुमशाहीची सुरुवात आहे. आम्ही सर्व तुरुंगात जाण्यास तयार आहोत, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिले होते. श्रीधर पाटणकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून कंपनीच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात. हमसफर डीलरनं पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते, मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचं ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांची हमसफर कंपनी आहे, त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आलं. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2017 त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.